यशस्वी माणसं वेगळं असं काहीच करत नाही, पण ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात. या वाक्याची प्रचिती आपणास प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडे पाहिल्यानंतर नक्कीच येते. असंच काहीच वेगळं काम करून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी अगदी सत्व परीक्षा समजल्या जाणाऱ्या नीट सारख्या अति कठीण परीक्षेत घवघवीत यश संपादन करण्याचा बहुमान जळगाव जामो शहरातील अजिंक्य उमाळे या विद्यार्थ्याने पटकावला आहे. या परीक्षेमध्ये त्याने 720 पैकी 639 गुण घेऊन आपल्या परिवारासह तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अजिंक्य उमाळे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण स्थानिक केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर मध्ये झाले असून त्याला इयत्ता 10वीच्या परीक्षेत सुद्धा 96.40% गुण होते. वैद्यकीय व्यवसायातच जायचं असं ठरवल्यानंतर अजिंक्यने फिशरी सायन्स घेऊन 12वीनंतर नीट परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य या जोरावर त्याने ही परीक्षा 639 गुणांनी उत्तीर्ण करून वैद्यकीय क्षेत्रातील बहुमान समजल्या जाणाऱ्या MBBS साठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. अजिंक्य उमाळीचे वडील प्राचार्य विनायक उमाळे हे स्थानिक सहकार विद्या मंदिर मध्ये प्राचार्य या पदावर असून त्यांची आई सौ संध्या उमाळे या सुणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. आई वडिलांची प्रेरणा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच स्वतः कठोर परिश्रम करून अजिंक्यने हे यश संपादन केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या जळगाव जामोद तालुक्यातील मध्यम वर्गीय सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करणे ही अभिमानास्पद बाब असून यापुढे सुद्धा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी त्याने पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा आहे. अजिंक्यच्या या यशाबद्दल MCA न्यूज परिवाराच्या वतीने त्यास मनःपूर्वक शुभेच्छा. MCA न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव.